नाशिकच्या सिन्नरमध्ये या क्षणाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत. थेट आपण पाहणार आहोतच, कारण नाशिकमधली संपूर्ण परिस्थिती पाहिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सिन्नरमध्ये दाखल झालेले आहेत आणि सिन्नरमध्ये त्या ठिकाणच्या परिसराची देखील पाहणी करताना ते आपल्याला पाहायला मिळू शकतात. त्याचबरोबर आज निर्माण झालेली परिस्थिती ती आटोक्यात आणण्यासाठी सरकारची नेमकी भूमिका काय असेल यावरती देखील ते बोलतात का, याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष लागू. संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सांप्रदायिक परिवारातील लोक या सप्त्याच्या निमित्ताने भेट देत असतात. माननीय शिंदे साहेब या ठिकाणी कमीत कमी 40 लाख लोकांनी नाशिकच्या सिन्नर या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत आणि एकनाथ शिंदेंनी एका कार्यक्रमाला हजेरी लावलेली आहे. त्या मंचावरून थेट प्रक्षेपण आपण एबीपी माझावर या क्षणी पाहतो आहोत. प्रसादाच्या रूपाने या ठिकाणी सर्वांना प्रसाद या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात, एवढा मोठा सप्ताह आताच गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं की एवढा मोठा सप्ताह महाराष्ट्रात कुठे होत नाही. सांप्रदायिक परिवाराचं हे ज्ञानपीठ आहे, सांप्रदायिक परिवाराचं सरलापीठ हे विद्यापीठ आहे. या विद्यापीठातून सांप्रदायिक भक्तांमध्ये संस्कार निर्माण व्हावे, त्यांच्या परंपरा महाराष्ट्र एक चांगल्या विचारानं सुदृढ. रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज नाशिकच्या जुना नाशिक परिसरामध्ये पडत असल्याचे आपण पाहिलेलं होतं. पोलीस देखील त्या ठिकाणी अप्रिय घटना घडू नये यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचं आपण पाहतोय. तर दुसरीकडे मुख्यमंत्री आणि रामगिरी महाराजांची भेट ही या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे, ज्याचं थेट प्रक्षेपण आपण एबीपी माझावर यावेळेला पाहतोय. मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात. मुकुल, खरं तर नाशिकमधली परिस्थिती पाहता मुख्यमंत्री आणि रामगिरी महाराजांची भेटही तितकीच महत्वाची आहे. काय नेमकं नाशिकमध्ये घडताना दिसतंय, मुख्यमंत्री काय बोलण्याची शक्यता आहे, एका बाजूला गुन्हा दाखल झालेला आहे, अनेक घटना एकाच क्षणी घडत आहेत, या क्षणाची काय मोठी बातमी? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेले आहेत, ज्या ठिकाणी गेल्या 5 दिवसापासून हरिनाम सप्ताह सुरू होता त्या ठिकाणी मुख्यमंत्री आलेले. कालच रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला. आपण बघितलं संभाजीनगर असेल, येवला, बनवाल अशा भागामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी येणार नाहीत असं अनेकांना वाटत होते, कारण ज्यांच्या बाजूला ते बसलेले आहेत त्यांच्यावर आता गुन्हा दाखल झालेला आहे. दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणं, आक्षेपारे विधान करणं अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांच्याच बाजूला आता मुख्यमंत्री बसत आहे. थोड्याच वेळापूर्वी आपण बघितलं की गिरीश महाजन जे ग्रामविकास मंत्री आहेत त्यांनी देखील इथे उपस्थित जे भाविक होते त्यांना संबोधित केलेलं आहे. त्यामुळे सरकार वेगवेगळ्या योजना देण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करण्याचं देखील आश्वासन ग्रामविकास मंत्र्यांनी केलेलं आहे आणि आता मुख्यमंत्री येऊन बसलेले आहेत. थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री देखील उपस्थित भाविकांना संबोधित करणार आहेत. रामगिरी महाराज बसलेले आहेत, त्यांच्याविषयी मुख्यमंत्री काय बोलतात हे बघणं देखील महत्वाचं आहे. बरोबर आहे, मात्र मुकुल, एका बाजूला गुन्हा दाखल होतो काय आणि ज्यांच्यावर गुन्हा दाखल आहे मुख्यमंत्री त्यांचीच भेट घेतात म्हणजे नेमकं सुरू आहे तरी काय? कारण एका बाजूला परिस्थिती नाशिकमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे, तुम्ही तर कव्हरेज करतायत त्या ठिकाणाहून आणि आज गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीच्याच भेटीला थेट मुख्यमंत्री. अगदी बरोबर आहे विशाल, मुख्यमंत्र्यांचा दौरा या आधी नियोजित झालेला होता, मात्र काल ज्या पद्धतीने रामगिरी महाराज यांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्याचा व्हिडिओ सोशल माध्यमांमध्ये व्हायरल झाला आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला. खरं तर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली देखील असेल, त्यांना समजली देखील असेल, मात्र तरी देखील मुख्यमंत्री या कार्यक्रमाला आलेले आहेत, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. जो सत्संग, त्याची परंपरा खूप मोठी आहे, 177 हा सत्संग आहे, अनेक रेकॉर्ड या सत्संगाने मोडलेले आहेत, मात्र याचा सत्संग हा वेगळ्याच कारणाने चर्चेत राहिला आणि असं असताना देखील आदल्या दिवशी रात्री गुन्हा दाखल होतो आणि दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री त्यांच्या भेटीसाठी येतात, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी येतात, त्यामुळे त्या संपूर्ण कार्यक्रमावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. निश्चितच आहे, मात्र कार्यक्रमाला जाण्याआधी मुख्यमंत्र्यांनी निश्चितच विचार करायला हवा होता. तर दुसरीकडे आपण अगदी काही क्षणांपूर्वी रामगिरी महाराजांची प्रतिक्रिया दाखवली आहे, आपण केलेल्या वक्तव्यावरती आपण ठाम असल्याचं ते म्हणतात. आज त्याच विषयाच्या अनुषंगानं मुख्यमंत्री काही बोलण्याची शक्यता आहे का?
अगदी बरोबर आहे. आताच आपण ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य देखील ऐकलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की बांगलादेशमध्ये कशा पद्धतीने हिंसाचार चालू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मी काही बोलण्यापेक्षा महाराजांमध्ये बोलले होते. महाराजांनी अत्यंत कडक प्रतिक्रिया दिली अशा स्वरूपाचं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं आणि एकत्रितच यांच्या वक्तव्याला त्यांनी पाठिंबा दिला आहे की काय असा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित होतोय. आणि हीच हात सूर पकडून मुख्यमंत्री आता नेमकं काय बोलतात ते बघणं अत्यंत महत्वाचं आहे. आपण बघतोय की आता स्वागत केलं जात आहे मुख्यमंत्री आणि रामगिरी महाराज हे आपल्याला एकाच व्यासपीठावर एकमेकांच्या शेजारी उभे असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. नक्कीच तुम्ही आपल्याबरोबर अशाच प्रकारे राहा. मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतोय. मात्र दृश्य आपण एकदा समजावून सांगूयात आपल्या प्रेक्षकांना. हरिनाम सप्ताहाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती आहे. मात्र मुख्यमंत्री आणि रामगिरी महाराज एकाच व्यासपीठावरती एकाच वेळी उपस्थित असल्याचं आपण पाहतोय. रामगिरी महाराजांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मात्र नाशिकमधली परिस्थिती आपण सातत्यानं एबीपी माझावरती देखील पाहतोय. कायदा सुव्यवस्था राखणं ही देखील तितकीच जिकरीची बाब होऊन चाललेली आहे. तर दुसरीकडे रामगिरी महाराज आपल्या वक्तव्यावरती ठाम असल्याचं आपण पाहिलं. गिरीश महाजनही काही क्षणांपूर्वी बोलले होते की बांगलादेशामध्ये हिंदूंवरती आलेल्या परिस्थितीवरती त्यांनी देखील एक वक्तव्य केलं. मात्र रामगिरी महाराजांवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील मुख्यमंत्र्यांची उपस्थिती सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. रामगिरी महाराजांनी आत्ताच स्वागत केलेलं आहे मुख्यमंत्र्यांचं आज या पूर्वनियोजित असलेल्या कार्यक्रमाला. मात्र गुन्हा दाखल झालेल्या रामगिरी महाराजांची मुख्यमंत्र्यांकडून भेट यावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचं आपण पाहतोय. मुकुल, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो. मुख्यमंत्री केव्हा बोलण्याची शक्यता आहे आणि जळजळीत जे प्रश्न सध्या सुरू आहे त्यावरती आज मुख्यमंत्र्यांची कमेंट येऊ शकते का? विशाल बरोबरच आहे. आज उत्तर महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये अशा स्वरूपाचे पडसाद उमटलेले होते. अहमदनगरमध्ये देखील अशाच मोर्चा काढून बंदची हाक देखील देण्यात आलेली होती. जो बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरू आहे त्या संदर्भात नाशिक, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर अशा ठिकठिकाणी बंद देखील पाळण्यात आलेला होता. त्या बंदला नाशिकमध्ये गालबोट देखील लागलेलं होतं आणि एकीकडे नाशिक अशांत. आपल्याकडे पुन्हा एकदा येतो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.